निपाणी येथे उर्फानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले असून या कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान उदयराज पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. निपाणी येथे संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानीपेर दस्तगीर साहेब उर्सानिमित्त म्युन्सिपल हायस्कूलमध्ये बेमुदत कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी चव्हाण वारसदार बाळासाहेब सरकार यांच्या हस्ते हनुमान फोटोचे व मैदानाचे पूजन करण्यात आले. यावेळी 84 पैलवानांनी या मैदानात सहभाग नोंदवला होता. या कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक पैलवान उदयराज पाटील कोल्हापूर यांनी मारली, तर द्वितीय क्रमांक पैलवान अमोल बागल कोल्हापूर व तृतीय क्रमांक कृष्णात कांबळे कोल्हापूर यांनी बाजी मारली. विजेत्या पैलवानांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ढाल व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी आमदार सुभाष जोशी, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, डॉक्टर जसराज गिरे, शेरू बडेघर, संजय पावले, पृथ्वीराज चव्हाण, संग्राम देसाई, सूरज देसाई, अशोक पावले, संभाजी मुगळे, सुभाष कांबळे, पितांबर कांबळे यांच्यासह कुस्तीप्रेमी, नागरिक, युवक, उरुस कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.